विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण साबुदाण्यापासून बनवलेले वडे बघणार आहोत. महाशिवरात्रीनिमित्त हे वडे बनवलेले आहेत. ते क्रिस्पी आणि अतिशय टम्म फुगलेले कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक कप साबुदाणा छान रात्रभर भिजत घातलेला होता तो छान मऊ झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर एक आलू आपण स्मॅश करून घेतलेला आहे, आलू आपल्याला जास्त नको. त्यानंतर आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, जिरे आणि लाल तिखट. आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये आपल्याला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे, त्यानंतर स्मॅश केलेला आलू घालायचा आहे व दाण्याचा कूट घालायचा आहे. दाण्याचा कूट आपल्याला लागेल असा इतपत घ्यायचा आहे. त्यानंतर आपण भिजवताना कमी जास्त प्रमाण करू शकतो. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे व जिरे घालायचे आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. छोट्या मुलांना पण वडे फार आवडतात म्हणून मी इथे हिरव्या मिरच्या वापरलेल्या नाही आहे. हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडा पाण्याचा हात घेऊन गोळे बनवायला सुरुवात करायची आहे. त्याचा छान गोल एक गोळा बांधून घ्यायचा आहे. तो आपल्या हातावर ठेवून मध्यभागी छान दाब देऊन त्याला चापट करायचा आहे व मध्यभागी आपल्याला त्याला एक होल करायचा आहे, म्हणजे आपला वडा आतमधून छान मध्यभागी शिजला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहे. साबुदाणा वडा बनवताना आपल्याला कमी आलूचा वापर करायचा आहे, त्यामुळे आपला वडा हा कमी ऑइली होईल व तो अतिशय क्रिस्पी पण होईल. अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहे, त्यामुळे आपले वडे खूप छान होतात. आता आपण वडे तळून घेऊया. आपल्याला हे वडे लो फ्लेमवरतीच छान तळून घ्यायचे आहे. अतिशय सुंदर आपले वडे बनणार आहेत, क्रिस्पी येईपर्यंत आपण हे छान तळून घेणार आहोत. साबुदाणा वडा म्हटलं की बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की वडे छान जमतच नाही, छान झालेच नाही, खूप ऑइली झाले. तुम्ही जर अशा पद्धतीने वडे बनवले तर तुमचे वडे नक्कीच खूप छान तयार होईल. आपल्याला अशा पद्धतीने सगळे वडे छान तळून घ्यायचे आहेत. तुम्ही ह्या सगळ्या जर गोष्टी व्यवस्थितपणे अशाच वापरल्या तर आपले वडे नक्कीच छान तयार होईल. आपले वडे हे झटपट बनणारे वडे आहेत, आपल्याला खूप जास्त वडे बनवायला वेळ लागत नाही. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघा वडे किती छान टम्म फुगलेले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत. नक्की करा. धन्यवाद.